नमस्कार मित्रांनो, आता 1 तारीख रात्री 9:30 वाजलेत आणि आजचं मार्केट बंद झालेलं आहे. आणि आज जे मार्केट बंद झालं आहे त्याच्यावर उद्याचा जो रेट आहे, हा उद्याचा रेट आपल्याला डोमेस्टिक मार्केटला पाहायला मिळतो. तर उद्याचा रेट काय असणार आहे याचीच माहिती आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला जर कापूस भाव हे डेली अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. ज्या लोकांना वाटतं की अशा व्हिडिओंमुळे मार्केट उतरतं, तर बाबांनो अशा व्हिडिओमुळे मार्केट उतरत नाही, मार्केट उतरतं किंवा चढतं याच्यावर, म्हणजे हे इंटरनॅशनल मार्केटचे अंक आहेत किंवा त्याचे लाईव्ह मार्केट रेट आहेत. आणि या रेटवर वर खाली मार्केट होतं. तुमच्या आमच्या बोलण्यानं किंवा काही आणखी करण्यानं हे मार्केट चढत उतरत नाही. ग्लोबली मार्केट आहे, जागतिक मार्केट आहे, त्यामुळं आपल्या डोक्यावर थोडासा जोर द्या आणि हा विषय बंद करा की व्हिडिओ टाकल्यामुळं किंवा मीडियामुळं भाव उतरतात. मीडियामुळं भाव कोणते उतरतात? ज्याच्यावर आपण डोमेस्टिकमध्येच फक्त लोक कंट्रोल ठेवतात, हे इंटरनॅशनली कंट्रोल केलं जातं. तर आता आपण पाहणार आहोत उद्याचा रेट, म्हणजेच 2 तारखेचा, म्हणजे आजचा रेट. तर आजच्या रेटमध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळणार आहे, तर सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊ की मार्केटची परिस्थिती काय राहिली आहे. तर कालचं मार्केट जर तुम्ही पाहिलं, म्हणजे कालचा जर व्हिडिओ पाहिला असेल, तर कालच्या व्हिडिओमध्ये जवळजवळ 400 रुपयापर्यंत गठनचे रेट पडले होते. परिणामी डोमेस्टिक मार्केटला सुद्धा तुम्हाला 200, 300, 250 रुपयाचा फरक हा पाहायला मिळाला आहे. आणि व्हिडिओमध्ये याचा काही फॉल्ट होत नाही किंवा व्हिडिओ टाकल्यामुळं मार्केट उतरत नाही किंवा ते कंट्रोल केलं जात नाही, हे त्याच वेळेस कंट्रोल होतं ज्यावेळेस बाहेरच्या देशातून माल आपल्या देशामध्ये येतो त्यावेळेस. त्यामुळं कोणतेही लॉजिक कुठेतरी लावू नका आणि काहीतरी वेगळंच लॉजिक काढू नका. तर 400 पॉईंट पडल्यामुळं जो मार्केट रेट आहे हा सुद्धा 200-300 रुपयापर्यंत रिव्हर्स झाला आहे. आता आजचा जो मार्केट आहे, म्हणजेच 2 तारखेचा जो भाव तुम्हाला असणार आहे, तर त्याच्यामध्ये मार्केट रेट जे ओपन झालं तर ते 55,700 रुपयाला ओपन झालं. कमीत कमी मार्केट 55,500 रुपयाला होतं आणि 55,800 त्याचा हाय गेलेला होता. म्हणजे मार्केट सुधारतंय, मार्केटमध्ये वधार आहे चांगल्या प्रमाणात. कारण कालचं जर मार्केट पाहिलं तर कालच्या मार्केटमध्ये उच्चांकी दर एवढा नव्हता, उच्चांकी दर फक्त 100 पॉईंटच वर गेलेला होता. आजच्या ठिकाणी जर पाहिलं तर लोवेस्ट पासून हायेस्ट पर्यंत जवळजवळ 300 पॉईंटचा फरक आहे. म्हणजे मार्केट चांगल्या कंडिशनमध्ये वाढतंय. आता जो मार्केट बंद झालंय ते 55,650 झालंय आणि कालचं मार्केट जे होतं तर हे 55,500 रुपयाला बंद झालं होतं. म्हणजे साधारणतः 150 अंकाचा, म्हणजे 150 रुपयांचा फरक आहे. आता इथं आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा 100 रुपये सरासरी फरक पाहायला मिळू शकतो, काही ठिकाणी 150 रुपये सुद्धा पाहायला मिळेल. आता अकोटसारखी जी बाजारपेठ आहे, म्हणजे मार्केट कमिटी आहे किंवा आणखी मानवतसारखी कमिटी आहे, तर अशा ठिकाणी तुम्हाला जवळजवळ 150 रुपयाचा फरक पाहायला मिळू शकतो. आता ज्या ठिकाणी मिल जवळ नाही आहेत अशा ठिकाणी रेट कमी चढतो कमी उतरतो, किंवा असं समजा की जास्त उतरतो आणि कमी चढतो. पण ज्या ठिकाणी जिनिंग जवळ आहेत त्या ठिकाणी रेट चांगल्यापैकी वाढतात आणि चांगल्यापैकी कमी होतात. म्हणजे जसं याच्यामध्ये व्हेरिएशन होतं त्याच प्रमाणात या अंकामध्ये सुद्धा व्हेरिएशन होतं. त्यामुळं ही गोष्ट समजून घेण्यासाठी आणि प्रॉपर बाजारभाव समजून घेण्यासाठी आपले व्हिडिओ तुमच्या नक्कीच महत्त्वपूर्ण ठरत असतील आणि महत्त्वपूर्ण ठरत असेल तर व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका. आणि अशाच डेली अपडेट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशा अपडेट व्हिडिओ आल्याचा मेसेज तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येईल. धन्यवाद.